Good morning, respected Nutan ma'am, Kanchan ma'am, Leena ma'am, and all my dear students. Today, on the occasion of Diwali, I, Mrs. Shaila Pawar, would like to share a story on Diwali. Diwali is the festival of joy and prosperity and a celebration of victory, good over evil. This is the story of Ram and Ravan. The story is related to this festival. Thousands of years ago, in the city of Ayodhya, there was a wise king named Dashrath, who ruled with his three queens and four sons. The eldest Ram and his beautiful wife Sita lived happily. But one of his queen, Kaikai, wanted Bharat to be the king of Ayodhya, and she wanted to send Ram to exile for 14 years. The king was helpless and he had promised Kaikai to grant the wish. Ram, Lakshman and Sita set for exile into the forest. After 14 years of exile in forest and battle with Ravana, with rescue of Sita, Ram, Sita and Lakshman with Hanuman returned to Ayodhya. The entire city of Ayodhya was decorated with flowers, lamps, rangoli, and there was happiness everywhere. And this is why every year on Diwali, you see the streets, homes and offices lit up with lamps, like the city of Ayodhya, in celebration of Ram and Sita homecoming. Thank you. आली दिवाळी आली दिवाळी प्रकाशाला दिशा मिळाली. वर्षानुवर्षे शाळेत जाऊन दिवाळीची सुट्टी मिळे. ह्या वर्षी तर गंमत झाली, सुट्टीमध्ये दिवाळी आली. दिवाळीचा सण आम्ही आनंदाने साजरा करू, करोनाचे भान ठेवून नियम आम्ही सारे पाळू. फराळ वस्त्रे गंमत जम्मत एकमेकांचा साथ धरू, पण एकत्र जमणे गर्दी करणे हे मात्र आम्ही टाळू. सर्व काही करू आम्ही, पण नको पटाक्यांचा धूर. पर्यावरणाची काळजी करून प्रयत्न हा करू जरूर. ह्या सणाला आम्ही राखू मोठ्यांचा मान. पोलीस प्रशासन यांच्यासाठी वाढेल मनामध्ये सन्मान. सण हा दिवाळीचा लाभो सर्वांना सुखाचा. घरात राहा, सुरक्षित राहा, बाहेर जाण्याचा नाही परवाना. निरोप घेण्यापूर्वी एकच आहे माझी इच्छा, कोविड वॉरियर्स आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची, भरभराटीची व आरोग्य संपन्न जावो ही सदिच्छा. मुलांनो, तुम्हाला माहिती, दिवाळी हा सण संपूर्ण भारतात साजरा करतात. सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते.
साधारणपणे दिवाळी 4 ते 5 दिवस असते. दीपावली हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ दिव्यांची ओळ किंवा माळ. दिवाळी हिंदू महिन्यातील अश्विन महिन्याच्या शेवटच्या दिवसात आणि कार्तिक महिन्यातील सुरुवातीच्या दिवसात साजरी करतात. दिवाळीचा पहिला दिवस असतो तो वसुबारस, त्यालाच गोवत्स पूजन असं म्हणतात. या दिवशी शेतकरी गाय आणि तिच्या वासराची पूजा करतात. दुसरा दिवस हा धनत्रयोदशी म्हणून ओळखतात. या दिवशी धन म्हणजे पैसा अडका, धान्य, घर याची पूजा करतात. तसेच धन्वंतरी म्हणजेच देवांचा वैद्य, आयुर्वेदिक शास्त्राची देवता यांचा जन्मदिवस. त्यानंतर नरक चतुर्दशी हा तिसरा दिवस. ह्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान केले जाते. याची कथा अशी की पूर्वी नरकासूर नावाच्या राक्षसाने सगळ्यांना सळोकी पळो केले. श्रीकृष्णाने त्याचा वध या दिवशी करून 16,000 मुलींना तुरुंगातून मुक्त केले म्हणून या दिवशी पहाटे स्नान करतात. अश्विन अमावस्या सर्वात मोठा आणि महत्वाचा दिवस. अमावस्या असली तरी शुभ दिवस म्हणून ओळखतात. या दिवशी घरातील पैसा अडका, दागदागिने यांची पूजा करतात. हा 4th दिवस. 5th दिवस बलिप्रतिपदा, त्यालाच आपण पाडवा म्हणतो. घरातील व्यक्तींना औक्षण केले जाते. या दिवसाबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका ऐकायला मिळतात. वामनरूपी विष्णूने बलिराजाला पाताळ लोकी धाडून पाताळ लोकीचे राज्य त्याला दिले. त्यानंतर येतो तो भाऊबीज. बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरी केली जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाला गोडधोड खायला घालते व ओवाळते, त्याच्या समृद्धीची भरभराटीची मनोकामना करते. शुभ दीपावली. My name is Andrea Sidney, and I will be your leader.
மார்னிங் எவ்ரி ஒன். உங்கள் வாழ்க்கையில் துன்பங்கள் எல்லாம் கரைந்து போக ஒளிமயமான இதர்காலம் பிறக்க நினைத்ததே எல்லாம் சாதிக்க இந்த தீபாவளி திருநாளில் மகிழ்ச்சியுடன் இனிய நல் வாழ்த்துக்கள். தீஸ் வேர்டிங்ஸ் மீன்ஸ் ஹென்ஸ் ஃபோர்த் இன் யோர் லைஃப் லெட் ஆல் யோர் சாரோஸ் டிசால்வ் மே யோர் ஃபியூச்சர் பி பிரைட் and all your dreams come true. So, on this auspicious day, I wish you all a very happy Diwali. Have a joyful, eco-friendly and safe Diwali. Deepavali ka mahatva. Bharat varsh mein manaye jane wale sabhi tyoharon mein Deepavali ka samajik aur dharmik dono drishti se atyadhik mahatva hai. इसे दीपोत्सव भी कहते हैं। मुझे अंधकार से प्रकाश की ओर ले जाइए, यह उपनिषदों की आज्ञा है। माना जाता है कि दीपावली के दिन अयोध्या के राजा राम अपने 14 वर्ष के वनवास के पश्चात लौटे थे। श्री राम के स्वागत में अयोध्या वासियों का हृदय अपने परम प्रिय राजा के आगमन से प्रफुल्लित हो उठा था। तब से आज तक भारतीय प्रति वर्ष यह प्रकाश पर्व हर्ष व उल्लास से मनाते हैं। भारतीयों का विश्वास है कि सत्य की सदा जीत होती है, झूठ का नाश होता है। दीपावली स्वच्छता व प्रकाश का पर्व है। दीपावली से पहले ही घर मोहल्ले बाजार सब साफ सुथरे व सजे धजे नजर आते हैं। Good morning, students. It's Diwali, right? I'm sure you all must have made the fort. Children, do you know why we make forts? Thousands and thousands of years before, Lord Krishna protected the people from the heavy rains by lifting Govardhan Mountain. In 15th and 16th century, the forts gained importance. Forts and Shivaji Maharaj have very close relation. So, in the memory of these two stories, we make forts. It is not possible for all of us to go and see the forts. So, to develop our architecture, our skill, we build the forts. We should take care of the forts very nicely. Children, wish you a very happy Diwali. Take care of yourself. Thank you. Poisonous smoke affects our health.
Very good. This year, do not burn crackers. Instead, you can light your diyas. Happy Diwali.